आणि मान मरतात मिळावेत आणि मिळाले टिकावेत एवढ्याच भिकारी स्वा, भिकार स्वार्थाच्या पूर्ततेकरिता स्वतःच्या मुलींना जेत्याच्या जणांखाड्यात पाठवणारे या स्वाभिमान शून्य अल्प आल, अल्पात्म्याचे कौतुक करावे तरी कसे ज्यात जेत्यांनी यांचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व बळकावले त्यांनाच प्रसन्न करून घेण्यासाठी केवढीही नादान धडपड शिव शिव आणि असे असूनही जर या राज लोकांचे कौतुक समर्थन करायचेच असेल तर महाराणा प्रतापसिंह आणि महाराज शिवाजीराजे हे अगदीच व्य वे, अव्यवहारी आणि अदूरदर्शी ठरतील कमनशिबी ठरतील बिचारा राणा प्रतापने आणि शिवाजीराजाने आपले आयुष्य आपले कर्तबगार कर्तबगिरी आणि आपल्या मुलीबाळीही ही वयात वायाच घालवले असे म्हणावे लागेल मोगल सुलतान परधर्मीय होते हा मुद्दाच गौण आहे देशाचे प्रजेचे मानबिंदूचे आणि आपल्या अस्मितांचे सार्वभौम स्वातंत्र्य अन स्वराज्य बळकावणारा चेता कोणत्याही धर्माचा असो वा पंथाचा असो तो शत्रूज स्वधर्मीय असला तरी शत्रूज परधर्मीय असला तरीही शत्रुज आणि अशा शत्रुशी लाच्या स्वार्थासाठी हे राजे महाराजे नाती गोती जोडीत होते मन लावून जीव ओतून त्यांच्या चाकऱ्या करीत होते या लोकांच्या एक एक कृती पाहून इतिहास आश्चर्याने थक्क होत होता विवेकाचे दरवाजे कड्या कुलपे घालून आतून बंद करून घेतले होते हे दरवाजे ठोठावणारा कुणीतरी समर्थ रामदास हवा होता तो यांच्या गावी निर्माण झाला नाही म्हणून मिर्जा राजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे तोरण तोडाव्यास निसंकोच मनाने सज्ज झाले होते हे वंशज रा, राज राजचंद्राचे परंतु कृ कुर, कृती मात्र मारीच्याची हर उपायाने महाराजांना दिल्लीच्या दावणीत बांधण्यासाठी मिर्झा राजे राबत होते त्यांची फौज त्यांचा खजिना त्यांचा तोफखाना महाराष्ट्राच्या स्वराज्याविरुद्ध खर्च होत होता राजे स्वतः राबत होते प्रत्येकाला राबवित होते दैव दैवतेत ही त्यातून सुटत नव्हती त्यांची एकच इच्छा होती, एक होती। महाराजांचा पराभव व्हावा महाराष्ट्र गुलाम व्हावा महाराष्ट्राची पुन्हा मसनवाट व्हावी दिलेर खान त्यासाठी हट्टाला पेटला होता पुरंदरावर तो निखराने एल्गार करीत होता पण पुरंदर त्याला दाद देत नव्हता इतिहासाला अज्ञात असलेल्या पुरंदरच्या किल्ले किल्लेदार आणि असलेले गडाच्या घेऱ्यातील महार कोळी रामोशाची घराणी दिलेर खानाच्या हट्टाची थट्टा उडवीत होती दिलेर चिड चिडत होता जळफळत होता आपण दिल्लीहून काय नुसते तोफाचे भु, भुनळे उडवायला आलो येथे अजूनही गड मिळत नाही तवारी खाण खनवीस काय लिहून ठेवतील आपल्याबद्दल खाणारा उमजेना तो उद्वेगला आपल्या सरदारांना तो फुल फुलवीत होता चेतवीत होता आता डिवचू डिवचूही लागला त्या बिचाऱ्यांची काय कसूर पण खान काहीही जाणत नव्हता गड काबीत झालाच पाहिजे बाछाखुस झालाच पाहिजे आपल्या लोकांना स्फुरण यावे चीड यावी जोश यावा म्हणजे जि दिलेर खानाने आपल्या मस्तकावरचे आपले प काढले आणि तो मोठ्या आवेशाने ओरडला पर कब्जा किए बगैर मैं सर किम किमांश न रखूंगा खाणाने मस्तकावरचे पागोटे उतरवले खान इरेस पेटला खाणाच्या प्रतिज्ञेमुळे मोगली सरदार आणि सेना चेतली अन जणू आग पिऊन भयंकर हल्ला गडावर करण्याकरिता खानाची फौज तयार तयारी करू लागली मिर्झा राजे स्वराज्याचा विध्वंस उडवित होते तरीही महाराजांना अशा वाटत होती की हा राजपूत राजा रा रामराज्य स्थापनेच्या आपल्या कार्यात आपल्याला मदत करील निदान विरोध करणार नाही बस बस इतके केले तरी पुरे आहे गेल्या वीस वर्षाच्या अवधीत हजारो जीवलगांचे जीव वैरी वैरेनही आपण राज्य साधना किती केली महाराष्ट्राचा चतकोर तुकडा सुद्धा अद्याप स्वतंत्र झालेला नाही सारख्या फौजांवर फौजा चालून येत आहेत उलटा वारा उलटा प्रवाह आम्हाला विरोध आमच्याच लोकांचा मोरे सुर्वे जाधव चव्हाण घाटगे नाईक निंबाळकर आमच्या विरुद्ध जसवंतसिंह आले होते तेही आमचेच मिर्झा राजे आले आहेत तेही आमचेच खरोखर हे स सर्वजण जर या रामकार्यात सामील होतील तर सारा देश मोजक्या काही महिन्यातच मुक्त होईल अयोध्या उज्जैनी उ उज्जैनी मथुरा द्वारका धारानगरी चित्तौड देवनगरी इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापूर येथील प्र प्राचीन पवित्र सिंहासनाचा काशी प्रयागशी प्रयागादी क्षेत्राचा आणि केदार ऋषिकेशादी तीर्था तीर्थाचा उद्धार होईल कुणी कुणाचा गुलाम राहणार नाही सिद्धर सिद्धर्म आणि सुसंस्कृती येथे नांदेल परंतु महाराज व्यर्थ अशा करीत होते महाराज चिंताक्रांत होते मुरारबाजी पडला संख्य पडले प पुरंदर अजून झुंज देतोय दिलेर खाणाशी नव्हे मृत्यूशीच आता आणखी किती तग धरायची सीमा झाली महाराज राजगडावर मोरोपंत पिंगळे निळ निळो सोनदेव निराजी रावजी रघुनाथ पंथ कोरडे पंत, डबीर बाळाजी आवजी चटणीस वगैरे आपल्या मुत्सद्यांशी चाल, चालू चालू संकटाबद्दल रात्रंदिवस खलबत्ते करीत होते या प्रसंगी लढून निभवणारा नाही निभवणार नाही हे स्पष्ट दिसत होते काय करावे सर्वजण विचार करीत होते की काय करावे महाराज महाराजांच्या मनात वावरणारी अशा प्रबळ झाली मिर्जा राजे राजपूत आहेत त्यांच्या थोडा तरी आपलेपणाचा ओलावा असेलच कितपत आहे तो अपहावा असा विचार महाराजांनी केला लगेच महाराजांनी मिर्झा राजांसाठी एक पत्र तयार केले हे पत्र हिंदी भाषेत होते त्यातही आम आमिष आणि धूर्तपणा होताच पत्र मोठे होते सारांश असा मी बादशहाचा बंदा नोकरच आहे लहान असलो तरी बादशहाचा पुष्कळ फायदा करून देईल दख्खनच्या या डोंगराळ प्रदेशात आपण जर विजापूरच्या आदिलशहाचा मुलूप जिंकण्याची मोहीम काढी काढीत असाल तर यश निश्चित मिळेल मीही सेवेस आहे स्वराज्यावर आलेले हे मोगली फौजेचे झेंगट जर विजापूर करावर ढकलता आले आणि या निमित्ताने जर मिर्झा राजाचे मन जिंकता आले तर पहावे असा यात महाराजांचा डाव होता महाराजांनी पत्राची थैली तयार केली आणि आपल्या कर्माजी नावाच्या जासुदाच्या हाती दिली त्याला त्यांनी सर्व समजाविले व मिर्झा राजांकडे रवाना केले कर्माजी महाराजांची थैली घेऊन राजगडावर निघाला राजगडापासून मिर्झा राजांची छावणी अकरा कोसावर होती मध्ये मध्ये डोंगरदऱ्या मात्र अनेक होत्या पण मावळच्या माणसाला डोंगरातल्या घा गा, घाटावाटा कधीच अवघड वाटत नसत कर्माजी काही घटकाच्या आत मिर्झा राजांच्या छावणीत गर्द पेशात दाखल झाला मिर्झा राजांना वर्दी गेली की शिवाजीराजांकडून थैली घेऊन जासूद आला आहे जासूद शिवाजीराजांचा मोर मिर्झा राजांच्या मनी जरा कुतूहल दाटले त्यांनी जासूदास इना इजाजत दिली लगेच कर्माजी मिर्झा राजांपुढे दाखल झाला त्याने लगेच पत्राची थैली मिर्झा राजांना पेश केली आणि अत्यंत नम्र नम्रतेने म्हटले सरकारचे अर्ज हे की बार थैली पर नजर मुबारक करे और मेहरबानी करके उसका जबाब लिखकर दे मिर्झा राजांचा खासा मुंशी मुंशी नेहमी त्यांच्याजवळच हजर असे त्याच्या वाचून तर राजाचे पानही हलत नसे त्याचे नाव होते उदयराज मुंशी मुनशीने लगेच थैली हाती घेतली व उघडून पत्र वाचण्यास सुरुवात केली राजे ऐकत होते महाराजांनी ते पत्र हिंदी भाषेतच लिहिले होते बंदा बादशाह का नौकर है छोटा जरूर हो तो भी मुझसे बादशाह का बहुत बहुत फायदा होगा दक्कन के पहाड़ी मुल्क में आप अगर बीजापुर के आदिल शाह पर कब्जा करने का इरादा करें तो आपकी फतह होगी बंदा भी खाविंद के खिदमत खिदमतें जाहिर है मिर्झा राजाने लक्षपूर्वक महाराजांचे पत्र ऐकले तरी पण त्यांच्या सावध जबाबदार आणि धूर्त वागणुकीत उतावळी हालचाल आनंद किंवा साफ व्यक्त झाली नाही त्यांनी अतिविचारपूर्वक महाराजांच्या पत्रास जवाब लिहिला आणि थैली कर्माजीच्या हाती दिली कर्माजी जवाबाची थैली घेऊन मिर्झा राजांच्या छावणीतून बाहेर पडला व राजगडाकडे दौडत निघाला आणि हुजूर दाखल झाला महाराज मिर्झा राजांच्या ज जवाबाची इंतजारी करीत होतेच मूळ जवाबाचा हिंदवी तरजुमा असा बादशाही फौज आकाशातील ताऱ्याप्रमाणे असंख्य आहे तुमचा प पडाव साठीच ती आली आहे तुमचा व डोंगराळ व खडकाळ मुस मुलूक जि तिला अजिंक्य नाही आमच्या घो गो, घोड्याच्या टापाखाली कसल्याही अवघड मु, मुलखाची धूळधान होऊन जाईल तुम्हाला जर जीव वाचवायचा असेल तर बादशाहची गुलामगिरी पत्करून शरण या अशी गुलामगिरी करण्यातच आमच्यासारख्या सरदारांस ही भूषणच वाटते आता तुम्ही आपल्या किल्ल्याची व डोंगराची आशा सोडा असे न कराल तर आपल्याच हाताने तुम्ही आपली खराबी करून घ्याल एक एक शब्द विषारी होता सत्वहीन स्वाभिमान शून्य गुलाम गुलामगिरीचे विष मिर्जा राजांच्या रोमा रोमारोमात भिंगले होते औरंगजेबाच्या गुलामगिरीतून त्यांना भूषण वाटत होते धन्य धन्य कोणीकडे ते महाराणा प्रतापसिंह आणि कोणीकडे हे मिर्झा राजे जयसिंह एकाचे स्मरण स्फूर्तीप्रद तर दुसऱ्याचे घृणास्पद एकाची पूजा करावी निंद नंदनवनातल्या फुलांनी कुबेर घराच्या मो मुक... मौक्तिकाक्षांतांनी आणि विद्युल्लतांच्या ज्योतींनी तर दुसऱ्याची महाराजांना फार वाईट वाटले आता या अविवेकी राजपुताला काय लिहावे काय सांगावे हेच त्यांना समजेना अफाटबळ घेऊन आला होता शत्रू म्हणून आला होता मोरे खान बाजी घोरपडे यांच्याप्रमाणेच मिर्झा राजाही स्वराज्याचा साक्षात शत्रूच होता वास्तविक भा भवानी तलवारीच्या एका फटकाराने त्याला शहानपण शिकवणे जरूर होते पण अवघड होते म्हणूनच म्हणूनच तर महाराज शब्दांच्या परड्यात पाठवून मिर्झा राजांना फुले हुगवीत होते परंतु त्यांची पहिलीच परडी मिर्झा राजांनी पार चुरगळून टाकली महाराजांनी पुन्हा मिर्झा राजांकडे दुसरी थैली रवाना केली या थैलीत त्यांनी मिर्झा राजांना लिहिले होते की मी आपणाशी तह करावयास तयार आहे आपणास खंडनी द्यावयासही तयार आहे माझ्या किल्ल्यापैकी दोन किल्लेही द्यावयास तयार आहे महाराज इतके लवले पण मिर्जा राजे किंचितही लवेनात त्यांनी साफ उलटा जवाब पाठविला की आमचे उत्तर कायम आहे बादशाही फौजा आसमानातील ताऱ्याप्रमाणे असंख्य आहेत तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर बादशाची गुलामगिरी पत्करून शरण या जीव स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शिवाजीराजांना एवढी तगमग लागलेली अस असती तर ते या स्वराज्य आणि स्वधर्मा स्थापनेच्या दिव्य दाहक रणकुंडात उतरलेच नसते बादशाह मोहम्मद आदिलशाहच्या पायाचे ते गुलाम झाले असते स्वतःचा मुठभर जीव सांभाळण्यासाठी एवढा प्रचंड अवघड उद्योग नाही करावा लागत परंतु महाराजांच्या उद्योगाचा हेतू आणि मोल मिर्झा राजांना समज समजलेच नव्हते महाराजांनी आणखी एक पत्र रवाना केले आपण तह करण्यास तयार आहोत हीच गोष्ट त्यांनी त्यात लिहिली होती आणि हे पत्र लिहिले दिलेर खाणाला हे पत्र वाचून खाणाला जरा धक्काच बसला आपण पुरंदर काबीज करण्याच्या अंतातच अंतच हा शिवाजी आताच हा शिवाजी इतका कलंडला आणि खरोखरच हा तह होणार की काय तह झाला तर गड काबीज केल्याचे श्रेय आपल्याला मिळणार नाही आपली ताकद आणि कर्तबकारी जगाला दिसणार नाही गड काबीज झालाच पाहिजे दिलेर खानाच्या बोड बोडक्या डोक्यात याच विचाराचा धुमाकूळ चालला होता त्याने स्वतःच एक थैली महाराजांना लिहिली खूपच टोचून डिवचून खाणाने हे पत्र लिहिले न कळत त्याने मिर्झा राजांनाही थोडेसे चिमटे बोचकारे या पत्रात काढले मूळ पत्राचा हिंदवी भाषेतील तर्जुमा असा महा महालदाराबरोबर तुमचे पत्र आले ते पावले मजकूर कळला तह करण्याची तुमची इच्छाही कळून आली लढण्याआधीच तुम्ही तहाचे बोलणे करता हे आश्चर्य आहे अशा बोलण्याकडे लक्ष देणे हे आमच्यासारख्या बादशाही अधिकाऱ्या शोभत नाही तुमच्या या डोंगराळ मुलखात शिकार व नाच करण्यासाठी आम्ही हिंदुस्थानात हिंदुस्थानातून इतक्या दूर आलो आहो आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही एकदा येऊन आमच्याशी सामना करावा तुमच्या मुलखात आम्ही पाहुण्या म्हणून आलो असता पुढे येऊन आमचा समाचार घेण्याऐवजी तुम्ही दूर राहता हे योग्य नाही तुमचे ते मजबूत किल्ले गगनचुंबी पर्वत आणि पाताळास पोच पोचविणाऱ्या खोरी प्रत्यक्ष पाण्याची आमची इच्छा असता तुम्ही तर कोठे दिसतच नाही आणि वर तहाचे बोलणे लावता हा विचार तुम्ही प्रथमच केला असता तर बरे झाले असते आता तरी हा विचार सुचला हे चांगले झाले दिलेर या पत्रातच दिलेरखानाचे स्वा स्वा स्वभावचित्र स्पष्ट उमट उमटले आहे तुमच्या बोलण्याकडे लक्ष देणे हे आमच्यासारख्या बादशाही अधिकाऱ्यास शोभत नाही या वाक्यात खाणाने मिर्जा राजांना चांगलेच ओरखाडले होते दिलेरखानाचे असे उत्तर आलेले पाहून महाराजांना काहीच आश्चर्य वाटले नाही बोलून चालून तो परकीय अफगाण पठाण वाटलेच असेल तर महाराजांना कौतुकच वाटले असते वाटले असेल हे अफगाण हे तुर्क हे मोगल हे इंग्रज हे फिरंगी आमच्या देशात येऊनही आमच्यापाशी असे बेमुरवत अभिमानाने वागतात आणि बोलतात स्वकियाबद्दल स्वतःच्या राज्याबद्दल आणि आपल्या अस्मितांबद्दल या लोकांना केवढा कडवा अभिमान आणि गर्व वाटतो शाबास शाबास त्यांची पण आमच्या लोकांना मात्र स्वराज्याबद्दल स्वसंस्कृतीबद्दल कशाबद्दलच काहीही काहीही वाटत नाही वेळगळ आणि अतिरेकी अभिमान का कधीही नसावाच पण योग्य आणि आवश्यक तोही अभिमान आदर आणि निष्ठा असू नये का असा अभिमान आदर आणि निष्ठा अशी निष्ठा असली नसली म्हणजे आपोआप राजे निर्माण होतात आपोआप बाजी घोरपडे चंद्रराव मोरे आणि सूर्यराव सुर्वे निर्माण होतात आणि असा प्रौढ विवेकी आणि जागरूक अभिमान आदर आणि निष्ठा असली म्हणजे शिवाजीराजे निर्माण होतात बाजी प्रभू मुरारबाजी आणि तानाजी निर्माण होतात महाराजांना वाईट वाटत होते मिर्झा राजां राजांच्या वागणुकीचे कोणते राजकारण करावे कोणता डाव खेळावा हे त्यांना उमजेना रोज काही ना काहीतरी मोगली हल्ल्याची व अत्याचाराची बातमी येत होती महाराज बेचेन झाले होते वादळाने पाला पाचोळा उधळावात उधळला जावा झाडे वाकावीत खिडक्यात दरवाजे तुफानाने धडाथड आदळावेत भांड्याच्या उतरंडी थडथडा थर कोसळाव्यात प्रवरणे उडून जावीत असा विचाराच्या कल्लोळ महाराजांच्या डोक्याला डोक्यात उडाला गेले वीस वर्षे माझ्या हजारो संख्यासोबत्यांनी जीवाचे रान करून उभे केलेले हे स्वराज्य आज आपलाच अन एक बलाढ्य बांधव उखडून काढित आहे अनेक प्रकारांनी अनेक युक्तिवादांनी अनेक पर्यायांनी मिर्झा राजांना लिहून विनविले सुचविले तरीही या रक्ताच्या राजपुताला राजपुताचा एकच हट हट्ट हे स्वराज्य मोडा आणि बादशाचे गुलाम व्हा काय हा हट्ट